हॅलो फ्रेंड्स बघा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो या वस्तूंना आपल्या भाषेत आपल्याला काय म्हणतात हे माहीत असतं परंतु जर आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल तर प्रथम आपल्याला या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे माहीत असणं खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ शाळेतील वस्तू असतील किंवा फळं असतील रंगांची नावं असतील भाज्यांची नावं असतील फुला फळांची नावं असतील हे सगळं आपल्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला हे माहीत असणं खूप गरजेचं असतं असंच तुमच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील सेकंड पार्ट या पार्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे दिलेलं आहे आता बघा या टॉपिकमध्ये काय सांगितलेलं आहे तर पार्ट्स ऑफ बॉडी असतील रंगांची नावं असतील फळांची नावं असतील भाज्यांची वेगवेगळ्या गोष्टींची नावं यात दिलेली आहेत प्रथम आता आपण काय करूयात पार्ट्स ऑफ बॉडी बघूयात द पार्ट्स ऑफ बॉडी म्हणजे काय शरीराचे अवयव मग कोण कोण दिलेत बघायचं हँड्स नोज हेड आईज अँड इयर आता हँड्स म्हणजे काय तर हात नोज म्हणजे काय नाक हेड म्हणजे काय डोके आईज म्हणजे काय डोळे आणि इयर्स म्हणजे कान आता ह्या गोष्टी आपण मागील आहेत ते पाहिलेल्या आहेत की कुठल्या बॉडी पार्ट्सला काय काय म्हणतात ते आता तुम्ही काय करायचं आहे आणखीन या व्यतिरिक्त बॉडी पॉर्शनावं असतील ते ते लिहायचे आहेत आता सेकंड आहे कलर्सची नावे म्हणजेच नेम ऑफ कलर्स आता बघा याच्यामध्ये कलर्सची नावे दिलेत रेड ग्रीन येलो ब्लॅक अँड व्हाईट रेड म्हणजे लाल ग्रीन म्हणजे हिरवा येलो म्हणजे पिवळा ब्लॅक म्हणजे व काळा आणि व्हाईट म्हणजे पांढरा हीसुद्धा नावे आपण मागील यत्तेमध्ये पाहिलेली आहेत आता तुम्ही काय करायचं आहे वेगवेगळे कलर्स या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणते दे कलर दिलेत बघा ते कलर्स तुम्ही काय करायचे आहेत त्याचे स्पेलिंग्स वगैरे लर्न करायचे आहेत आता याच्यानंतर आहे सेकंड फ्रुट्स नेम आता फ्रुट्स नेम म्हणजे काय तर फळांची ना नावं फळांची नावं मग कोणकोणते दिलेत बरं फळांची नावं ॲपल ऑरेंज मँगो ग्रेप्स आणि पपया यामध्ये ॲपल म्हणजे सफरचंद ऑरेंज म्हणजे संत्री मँगो म्हणजे आंबा ग्रेप्स म्हणजे द्राक्ष आणि पपया म्हणजे पपई आता वेगवेगळ्या फ्रुट्स या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला तेच करायचं आहे या नावांव्यतिरिक्त आणखीन काही फळांची नावं आहेत ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत ते मी चार्ट थ्रू तुम्हाला दिलेले आहेत आता फळं झाले त्यांना पार्ट्स ऑफ बॉडी झाली आता त्यानंतर आपल्याला बघायचं व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स म्हणजे काय तर भाज्या आता भाज्या आता यात कोणकोणत्या भाज्या दिल्यात बघा तर यात दिले कॅबेज ब्रिंजल फमकीन ऑनियन आणि पीज आता या व्यतिरिक्त देखील आणखीन भाज्या आहेत मग त्या कोणकोणत्या भाज्या आहेत तर त्या चार्टमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला या व्यतिरिक्त आणखीन भाज्यांची नावं इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा लिहायची आहेत ठीक आहे येतील ना तुम्हाला लिहिता चार्ट बघून ही नावं काय करायची आहेत लिहायची आहेत याच्यानंतर बघा स्कूल ऑब्जेक्ट स्कूल ऑब्जेक्ट म्हणजे काय तर तुम्ही शाळेमध्ये जाताना कोणकोणत्या वस्तू वापरता पण डेली यूजमध्ये या शब्द इंग्लिशमध्ये सुद्धा आपण वापरत असतो पेन पेन्सिल बुक नोटबुक एरेझर हे वस्तू ज्या आहेत त्या आपण स्कूलमध्ये काय करत असतो शाळेमध्ये आपण या वस्तू वापरत असतो मग ह्या ज्या पाच गोष्टी त्या पाच गोष्टी व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय काय वापरता स्कूलमध्ये काय काय गमची बॉटल असेल हे की नाही स्कूल बॅग असेल वॉटर बॅग असेल आणखीन पेन असतील पेन्सिल असतील या आहेत गोष्टी आता घरातील वस्तू आता घरातील वस्तू म्हणजे काय तुम्ही डेली लाईफमध्ये किंवा घरी आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी वापरतात कप असेल ग्लास बाऊल स्पून डिश या गोष्टी आपण काय करत असतो वापरत असतो घर घरामध्ये मग आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण घरामध्ये वापरतो ह्या गोष्टींचा चार्ज देखील मी वरती दिलेला आहेत ह्या देखील तुम्ही काय करायच्या आहेत लिहून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायच्या आहेत बघा आज आपण या गोष्टी पाहिल्या आता तुम्ही काय करायचं आहे तर हा जो अभ्यास मी दिलेला आहे राईट द नेम्स ऑफ पार्ट ऑफ बॉडी नेम ऑफ कलर्स नेम ऑफ फूड्स नेम ऑफ वेजिटेबल थिंग्स ऑफ वी यूज इन स्कूल थिंग्स वी यूज इन होम आता ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते तुम्ही काय करायच्या आहेत लिहून काढायच्या आहेत पुस्तकाव्यतिरिक्त आय होप तुम्हाला हे सगळंच समजलं असेल बाय बाय